इचलकरंजीतील मेळाव्यानंतर प्रकाश आवाडे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली गेल्या चाळीस वर्षाहून अधिक काळ कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षानं निष्ठेनं काम केलं मात्र काश्मीर प्रश्नासंदर्भात काँग्रेसनं घेतलेली भूमिका पटली नाही तसंच कार्यकर्त्यांचा आग्रह यामुळं आपण काँग्रेस सोडत असल्याचं आवाडे यांनी सांगितलं आवाडे यांनी जाहीर केलेल्या या भूमिकेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात जणू राजकीय भूकंप घडला कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या आवाडे घराण्याची तिसरी पिढी कार्यरत आहे आजवर जिल्ह्याच्या राजकारणात आवाडे गटानं स्वतःची छाप पाडली आहे काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून आवाडे घराण्याकडे पाहिलं जातं ज्येष्ठ नेते कल्लाप्पांना आवाडे हे नगराध्यक्ष खासदार मंत्री होते प्रकाश आवाडे चार वेळा आमदार आणि दोन वेळा मंत्री बनले किशोरी आवाडे सात वर्ष इचलकरंजीच्या नगराध्यक्षा होत्या तर राहुल आवाडे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत याशिवाय सहकार क्षेत्रातही आवाडे परिवाराचा दबदबा आहे सध्या प्रकाश आवाडे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत अशा मातब्बार आवाडे घराण्यानं आज अचानक भूमिका बदलली जिल्हाध्यक्षपद आणि काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा प्रकाश आवाडे यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत केली मी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आज काँग्रेस पक्षातून बाहेर पडलोय येणारी विधानसभा निवडणूक मी शंभर टक्के लढवणार आहे एकदा ठरवल्यानंतर मागे राहायचा स्वभाव आमचा नाही इस्पार उस्पार त्या लढायचा आणि आताही आम्ही आता ठरवले की कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची आणि जिंकायची केंद्र सरकारनं ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जम्मू काश्मीरशी संबंधित कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस अ रद्द केलं या निर्णयामुळे केंद्र सरकारवर संपूर्ण देशातून अभिनंदनाचा वर्षाव झाला मात्र काँग्रेसनं विरोधी भूमिका घेतली देशहितासाठी काँग्रेसनं या निर्णयाचं समर्थन करायला हवं होतं यापुढेही अशा प्रकारच्या वैचारिक मतभेदांना सामोरं जावं लागेल त्यातून वैचारिक कोंडमारा होऊ नये यासाठी आपण पक्ष सोडत असल्याचं आवाडे यांनी सांगितलं शिवाय कार्यकर्त्यांचाही आग्रह होता असा खुलासा आवाडे यांनी केला पण काँग्रेस पक्षानं आता जी भूमिका या कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस याबद्दल घेतली ती स्वत मला सुद्धा मान्य नाही मी त्या दोन्ही निर्णयाचा आणि अशा या आता राष्ट्रप्रेम या विषयावर कॉम्प्रोमाइज नाही प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना अवघ्या दोन ओळीमध्ये राजीनामा पत्र पाठवलं असून आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवून जिंकण्याचा इरादा आवाडे यांनी जाहीर केला आपल्या या भूमिकेला कल्लापण्णा आवाडे यांचा पाठिंबा आहे असं त्यांनी सांगितलं जिल्हा परिषदेच्या आगामी पदाधिकारी निवडीवेळी आवाडे प्रणीत ताराणी विकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली जाईल तसंच सध्या तरी अन्य कोणत्याही पक्षात जाणार नाही अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचं प्रकाश आवाडे यांनी स्पष्ट केलं पत्रकार परिषदेला राहुल आवाडे प्रकाश गाताडे प्रकाश दत्तावडे प्रकाश सातपुते प्रकाश मोरे राजू मगदूम उपस्थित होते चारच दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नव्या सभागृहाचं उद्घाटन झालं त्यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित होते त्यावेळी प्रकाश आवाडे यांनी जिल्ह्यातील दहाही जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला होता पण अचानक प्रकाश आवाडे यांनीच काँग्रेसचा हात सोडत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानं जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात भूकंप झाला